subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. उत्कर्ष कला क्रीडा निकेतन आयोजित ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी हळदी कुंकू फक्त महिलांच्या सन्मानासाठी असे ब्रीद वाक्य घेत समाजसेवक सुभाष मोरे व समाजसेविका विद्या मोरे यांनी कोपरखेड येथील अण्णासाहेब पाटील मैदानात सेक्टर 5678 येथील महिलांसाठी हळदी कुंकू व गुलाल या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी या कार्यक्रमाला नगरसेविका लता मडवी, संगीता म्हात्रे, शिवसेना सरसंघटिका शीतल कचरे, समाजसेवक सुनील मस्कर याचबरोबर विविध मान्यवरांनी भेट दिली. त्यांचा विद्या मोरे यांनी सत्कार देखील केला. या कार्यक्रमात महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून 11 पैठण्या काढण्यात आल्या. तसेच महिलांसाठी विविध खेळ ठेवण्यात आले होते. त्या माध्यमातून देखील महिलांना बक्षीसही देण्यात आली. मनोरंजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले होते. महिलांनी मोठ्या प्रमाणात आनंद हा उचलला. विद्या मोरे, सुभाष मोरे यांनी देखील त्यांच्या आनंदात सहभाग हा घेतला. वाण म्हणून समाजसेविका विद्या मोरे व सुभाष मोरे यांच्या वतीने महिलांना चांदीचा गणपती हा देण्यात आला. समाजसेविका विद्या मोरे व सुभाष मोरे यांनी सांगितले की रोजच्या दैनंदिन जीवनातून महिलांना काहीतरी वेगळं करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. मोठ्या प्रमाणात महिलांनी याला प्रतिसाद दिला. उत्कृष्ट कला क्रीडा निकेतन मंडळ हे गेल्या 3 वर्षात सलग शिवजयंती मोठ्या उत्साहात आम्ही साजरी करतो आणि हा आमचं पहिलंच वर्ष हळदी कुंकवाचं आम्ही ठेवलेलं आहे. हा महिलांसाठीचा जो सन्मान आम्ही मंडळातर्फे आयोजित केलेला आहे त्याच्या निमित्ताने आम्ही 11 पैठण्यांचा सन्मान आणि 10 आकर्षक वस्तू भेटवस्तू ठेवलेल्या आहेत आणि वाहन देण्यासाठी आम्ही चांदीच्या गणपतीचं वाटप झालेलं आहे. ह्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणे राहण्यासाठी आम्ही आकर्षक पद्धतीचे वस्तू आणि गेम खेळण्यात घेतलेले आहे आणि हा जो कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे मंडळाच्या वतीने या मंडळाचे सर्व काही अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांचं आम्हाला नेहमीच खूप मोठ्या प्रचंड प्रमाणाने सहकार्य मिळतात. त्याचमुळे
आम्ही दोघं पती पत्नी, माझे पती सुभाषजी मोरे आणि मी विद्या मोरे, आम्ही त्यांच्याच आशीर्वादाने आणि त्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम घडवून आणतो. मैरांचं मी पहिल्याच वर्ष हळदीकुंकू साजरं केलं असं मला वाटलंच नाही, असं वाटलं. खूप दिवसांची जुनी ओळख आहे महिलांची आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा मला प्रतिसाद मिळाला, याबद्दल मी महिलांचं खूप खूप धन्यवाद. मला आज खूप अशी आठवण येते ते, मी ज्यांचा हात पकडून मोठा झालो ते आमचे आचरे मामा. माझं मंडळ आणि माझी ताकद उत्कर्ष कला क्रीडा निकेतन, ते हे माझे चार खांब आहेत, पाच जे काय आहेत ते. ह्याच्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला या क्षेत्रामध्ये आमचं मंडळ काम करत असताना मंडळाच्या वतीनं भरपूर असं आम्ही सामाजिक काम, म्हणजे आता समजा जर बोलायचं जर आता पूरग्रस्तांना आम्ही पाठीमागं, सांगली कोल्हापूरमध्ये पूर आलेला, जवळजवळ माझ्या या सगळ्या मित्रमंडळाने माझ्या उत्कर्ष कला क्रीडा असो, कोपरखान्याचा राजा असो, बऱ्याच असे मंडळ आहेत आम्हाला नेहमी साथ देतात, प्रभागातली सगळी माणसं साथ देतात, त्यांच्या आणि जवळजवळ 9 लाखाचं साहित्य आम्ही घेऊन गेलो होतो. एवढं मोठं या आमच्या उत्कर्ष कला क्रीडा निकेतन आमचं बंधू दत्ता, श्याम धनावडे, खोतसाहेब, अंकुश, हे सगळे असं काम करत असतात की त्या कामाला तोड नाही, मोल नाही, एवढं आमचं या उत्कर्ष कला क्रीडा निकेतन. या शिवजयंती तर आमच्या राजांचा हा सण म्हणजे आमचा गणपतीपेक्षा खूप मोठा सण आहे. आमचा मराठ्यांचा आमचा सण आहे, खूप छाती भरून येते शिवजयंतीबद्दल बोलताना, राजांच्याबद्दल बोलताना आम्हाला खूप असं वाटतं की काय बोलून काय नको. व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.